नगदी पिकांचे दर घसरणं आणि बाजार समितीमध्ये लूट यामुळे बळीराजा खचला असल्याचं मत शेतकरी नेते आणि कृषीतज्ज्ञ गिरीधर पाटील यांनी मांडलंय. महाराष्ट्रातला शेतमाल बाजार जो अत्यंत निर्घृणपणे शेतकऱ्यांचं शोषण करत असतो त्याच्यामुळे मला वाटतं या आत्महत्या जास्त दिसत आहेत. महत्त्वाच्या शेतीच्या मालाच्या पिका दरामुळे पडलेल्या दरामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं नुकसान मला वाटतं इतर राज्यातल्या शेतकऱ्यांपेक्षा जास्त होतं. त्याच्यामुळे महाराष्ट्रात हे संपूर्ण शेतकऱ्यांचं आत्महत्यांचं प्रमाण जे आपल्याला वाढलेलं दिसतं त्याचं खरं कारण महाराष्ट्राचा शेतमाल बाजार हे असावं असं मला वाटतं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.